मंडळी, मी सनील गोडी, एसपीडी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतोय। तर आपण आज थोडं छोटं मोठं काम आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। कलरिंग असेल, काल आपण धुतली, धुवून आणि चोलून आपली होळी झालेली आहे। आता नारळी पौर्णिमा सुद्धा तोंडावर आलेली आहे, म्हणजे जवळ नारळी पौर्णिमा सण येत आहे। थोडीफार काम आहे ते तुम्हाला ते दाखवतो मी। बघा, दगड लागला म्हणजे कशा प्रकारे तिची हालत झालेली आहे। आपल्या पॅचेस सुद्धा बुंदवायचे आहेत, कसे बुंदवायचे तुम्हाला दाखवतो मी। व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। बघा कशा प्रकारे दगड लागू लागून होळीला सुद्धा जखमा झालेल्या आहेत। बघा हे सर्व दगड लागल्यामुळे, कारण आपल्या खाडीमध्ये दगडाचे प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे आपल्या होळीला सुद्धा दगड लागत असतात ते, जर पाणी कमी असला तर। ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। बघा इकडे बघा, उक्तीमध्ये दोन तीन केमिकल टाकून एक गोला तयार केलेला आहे। बघा जिथे आपले जखमा पडल्या होत्या दगड लागून, तिथेच आता ते भरत आहेत। बघा अशा प्रकारे भरत आहेत, त्यानंतर त्याच्यावरती फायबर आपण त्याला लावणार आहोत। बघा कशा प्रकारे खड्डे आहेत ते बुंजवत आहेत। दगड लागू लागून झालेले खड्डे तेच आता बुंजवत आहेत। कशा प्रकारे मार लागतं ते विचार करा। आपल्या खाडीत दगडांचे प्रमाण खूप जास्त आहे, त्याचमुळे आपल्या होळीला सुद्धा थोडा खडतर तेच तुम्हाला मी दाखवता प्रयत्न केलाय। बोटीला मेंटेन सुद्धा तेवढेच करणे गरजेचं आहे। आपण आपल्या बोटीनेच मासेमारी करत असतो, त्याची निगा सुद्धा राखणं तितकेच गरजेचं आहे, नाहीतर त्यानंतर त्याचे दुष्परिणाम आपल्याच कलेमध्ये भोगायला लागू शकतात। त्यामुळे बोटीची निगा सुद्धा राखणं तितकेच गरजेचं आहे। आता बघा, आता फायबरने पॅचेस बुंजवत आहेत, फायबरने प्लास्टर करत आहेत। आता बघा जिथे जिथे दगड लागून दगड लागलेले तिथे बघा फायबरद्वारे पॅच गुंजवले जात आहेत। कशा प्रकारे गुंजवावे लागत आहे, आणि त्याच्या जर बुटीच निगा राखली नाही तर येणाऱ्या कालेमध्ये आपल्या त्याचे नुकसान सुद्धा होऊ शकते। बघा आपला हा एक पॅच आपला आता बुंजून झालेला आहे। अशाच प्रकारचे आपल्या तीन ते चार पॅच बुंजवायचे आहेत। बघा कशा प्रकारे बुंजवायला लागत आहे, केमिकलद्वारे बुंजवला जाते। बघा कशा प्रकारे बुंजवलं जात आहे। मासे पकडण्यासाठी मेहनत सुद्धा खूप आहे मित्रांनो, तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। मासेमारीच्या मागे होणारी मोठे मोठे काम तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवत आहे मी। बघा आपला पहिला पॅच मारून झालेला आहे, आता आपला दुसरा पॅच मारते। बघा जिथे आपण किती लावली होती तेच पॅच आता बुंजवत आहेत। बघा त्याला केमिकल लावलं, त्यानंतर फायबर लावलेलं, पुन्हा एकदा केमिकल लावत आहेत। बघा अशा प्रकारे
ऐसे बुजवत आहेत ते. तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. बघा आता फायनली आपला मॅच मारून झालेला आहे. आता व्हाईट सिमेंट मारायची केली आहे ती सुरुवात. व्हाईट सिमेंट लावत आहेत. चला तर मित्रांनो, आपले आता सर्व काम झालेले आहेत. पहिले तर आपण पुट्टी लावली जिथे दगड लागून पॅचेस झाले होते, तिथे आपण पुट्टी लावली. त्यानंतर आपण फायबर लावले, ते पॅचेस बुंजवले. त्यानंतर आपण व्हाईट सिमेंट लावला. आता आपण दल तिथे बोटीचा दल असतो, म्हणजे जी बोटीची साईड पाण्यामध्ये असते, त्याला आपण कलरिंगचं काम करणार आहोत. बघा कशा प्रकारे खुबडी पकडते ते, कारण बोटी कायम पाण्यात असल्यामुळे त्याला खुबडी पकडते, त्यामुळे आपली बोट सुद्धा स्लो चालते आणि इंधन सुद्धा जास्त प्रमाणात खात असते. त्यामुळे बोटीला खालच्या बाजूला कलर लावला जातो. कलर लावताना एक भेटूया. नजर आपल्या सगळीकडे बघाल तर कामच चालू आहेत. या साईडला बघा, या साईडला सुद्धा काम चालू आहे बोटींचं. बाकीच्या ओढ्या दिसतात त्या बघा, त्या साईडला ओढ्या दिसत आहेत. बघा थोड्याच दिवसानंतर आपल्या ओढ्यात चालू होणार आहेत. त्यासाठी चाललेली सगळ्यांची धडपड तुम्हाला दिसत आहे कामाच्या स्वरूपात. व्हिडिओ शेअर करून बघत राहा. लवकर आपल्या आता ओढ्या सुद्धा चालू होणार आहेत, कारण समुद्र सुद्धा खवळलेला आहे. त्यामुळे आपल्या ओढ्या सुद्धा लेट चालू होत आहेत. जसं चालू होतील तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बघायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, नक्कीच ठेव. बघा मित्रांनो, होडीच्या दलाला कलर लावून झालेला आहे. बघा दोन्ही बाजूने कलर लावून झालेला आहे आणि आपला आजचा कामसुद्धा आटोपलेला आहे. बघा या साईडसुद्धा बघूया. बघा या साईडसून सुद्धा झालेला आहे आणि इकडे तो खड्डा दिसत होता दगडा लागलेला. भरपूर पाण्यात दगड आहेत, कारण समुद्राच्या लाटात मग नक्की आता दाखवतो गेल्यानंतर. चला बघा मित्रांनो,
लाटा बघा कशा बघा येत आहेत भिजवलं मित्रांनो, बघा लाटा बघा मित्रांनो, त्यामुळे बाहेरून बाहेरून निघतानाच लाटाच बघा, ते बाजू आजूबाजू दगड सुट आहेत, त्यामुळे पुढे जाणे शक्यता असते, त्यामुळे रिस्क भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे आपल्या होड्यासुद्धा अजून आपल्या होड्या चालवण्यासाठी आपल्या होड्या चालवण्यासाठी जवळजवळ अजून 7 ते 8 दिवस लागतील, कारण समुद्रसुद्धा अजून भरपूरपणात खवळलेला आहे, समुद्र शांत होईल त्यानंतरच आपल्या होड्यात चालू होणार आहे मित्रांनो, तर नक्कीच कंटिन्यू राहा आपल्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये, बघा समुद्राच्या लाटा बघा मित्रांनो, एक लाट गेली की लगेच दुसरी लाट येते बघा, कारण आता भरतीसुद्धा लागली, त्यामुळे लाटाचं तुम्ही प्रमाणसुद्धा बघू शकताय, सांगता मित्रांनो तुम्हाला मी आज या छोट्याशा व्हिडिओमधून बोटीचं मेंटेनन्सचं काम कसं वगैरे केलं जातं, कारण बोटीची निगा सुद्धा राखणं तितकंच गरजेचं आहे, कारण आपण खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी बोट घेऊन जात असतो, त्याची निगासुद्धा राखणं तितकंच गरजेचं आहे, कारण आपले बोट खाडीतून येतात असतात, त्यासाठी दगडंसुद्धा लागतात, त्यामुळे बघितलं असाल तुम्ही कशा वगैरे लागलं होतं, तुम्ही बघितलं असाल ते त्याच्यामधून फायबरद्वारे बुंजवलं, त्यानंतर त्यावर कलरसुद्धा लावलं, चला तर ओव्हरऑल व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, आता लवकरच आपली बोटसुद्धा चालू होणार आहे, 7 ते 8 दिवसात नक्कीच बोट चालू होईल, त्यानंतर आपल्या येणाऱ्या व्हिडिओ नक्कीच बोटीतून मासेमारीच्या व्हिडिओ असणार आहेत, त्यामुळे नक्कीच आजूपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब नसं केलं तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अजून धमाकेदार व्हिडिओ नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार, चला तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉग सोबत.